आपल्याला संख्यावर आधारित आणखी काही उदाहरण पाहिजे आहे. त्यातलं पहिलं उदाहरण आहे इथं गोलामध्ये 789 काढलेलं आहे आणि ही खालची जी चिन्ह असतं कांग्रेसारखं दिसतंय ना याला म्हणतात जल प्रतिबिंब म्हणजे पाण्यातील प्रतिबिंब. ही त्याचं चिन्ह आहे. कधी कधी प्रश्नात विचारत पण नाही का याचं जल प्रतिबिंब सांगा किंवा या आकृतीचं जल प्रतिबिंब पुढील पैकी कोणतं असेल. फक्त वरती लिहितात प्रश्न क्रमांक 59 आणि खाली असं चिन्ह देतात आणि पुढे चार पर्याय देतात. मग काय करायचं ते या चिन्हावर ओळखायचं असतं. खालच्या बाजूला कांग्रेसारख्या ज्या रेषा असतात त्या म्हणजे जल प्रतिबिंब. त्या जर इकडच्या बाजूला असेल तर आरशातील प्रतिमा, इकडं असेल तरी आरशातील प्रतिमा, वर असेल तरी आरशातील, तर आता खाली आहे म्हणजे जल प्रतिबिंब आहे. मग इथं काय होणार, गोल आहे त्याच्यामुळे आकृत्या सगळ्या गोलच आहेत आपल्याकडे पुढे आलेले. मग आपल्याला दुसरा विचार काय करावा लागेल, संख्या. मग यातला नियम काय आहे, डावी बाजू डावीकडे आणि उजवी बाजू उजवीकडे. मग पहिला अंक विवर पहिल्यांदा हा 7 आहे. हा 7 किती बाजूला आहे, 1 2 3 म्हणजे 2 नंबरचा पर्यायचा आपला काय झाला, पर्याय संपला. या पर्यायाचा विचार करायचा नाही. मग वरची बाजू खाली म्हणजे ह्या 7 ही रेघ इकडच्या बाजूला असली पाहिजे. इकडच्या बाजूला रेघ असलेले किती पर्याय आहेत, 1 आणि 2 आहेत. या 7 रेघ वरच्या बाजूला आहे म्हणून तो 4 नंबरचा पर्याय पण चुकलेला आहे आपला. मग हा पहिला आणि तिसरा या पर्यायात आपण पाहूया, हा उघडा दिसतो तो डाव्या बाजूला आहे. कोणत्या बाजूला आहे, डाव्या बाजूला आहे. म्हणून 9 उघडलेलं तोंड आहे ते डाव्या बाजूला असलं पाहिजे. मग याचं उजव्या बाजूला उघडलेले हा पर्याय नाही म्हणून 3 नंबरचा पर्याय याचं तोंड डाव्या बाजूला उघडलेला आहे म्हणून हा पर्याय 3 नंबरचा बरोबर आहे. हा झाला इंग्रजी अंकातला एक भाग. आपण दुसरा मराठी अंकातला पाहूया. मराठीमध्ये 356 म्हणजे 356 या आकृतीत दिलेली आहे. सुरुवातीला आकृतीच्या आकाराचा विचार करूया. वरचा जो गोल भाग आहे तो खाली गेल्यानंतर खालच्या बाजूला जाणार आहे प्रतिबिंब. मग सगळ्या आकृतीला खालच्या बाजूला आहे त्याच्यामुळे तो प्रश्न मिटला. मग आता हे 3 खाली गेल्यानंतर 3 दिसणार आहे. खाली गेल्यानंतर 3 दिसणार आहे आणि हे 6 खाली गेल्यावर 6 दिसणार आहे. मग 3 आणि 6 या 2 अंकांचा विचार करूया. मग हे 3 दिसणार आहे, हा 1 3 आहे, हा 1 3 आहे, हे 6 झाले अलीकडच्या बाजूने, हे 6 झाले अलीकडच्या बाजूने, म्हणून हे 2 पर्याय चुकलेले, तिसरा आणि 14 पर्याय चुकलेला आहे. मग आता आपला बरोबर पर्याय हे 2 आहे, हे 2 पैकी मग 3 आणि 6 आहे, 3 आणि 6 आहे बरोबर. मग हे 5 उलटे होती, उलटे झाल्यानंतर याच्यातली महत्वाची लक्षात घ्यायची, ही जी रेष आहे उभी रेष ही उजव्या बाजूला आहे का डाव्या बाजूला आहे, ही आहे उजव्या बाजूला. मग उजव्या बाजूची रेख कोणती आहे, ही डाव्या बाजूला आहे. म्हणल्यानंतर हा पर्याय चुकला. मग ही कोणत्या बाजूला आहे, उजव्या बाजूला आहे. उजव्या बाजूला असल्यामुळं 2 नंबरचा पर्याय ही आकृती आपली काय आहे, बरोबर आहे. हा सगळा निरीक्षणाचा भाग आहे. तुम्ही जेवढं छान निरीक्षण कराल आकृतीचं तेवढं तुमचं उत्तर परफेक्ट आणि बरोबर आहे. आपल्याला फसवण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या आयडियाज वापरलेल्या असतात. पटकन पाहिलं की हे उत्तर दिसतं, आपण पहिलंच उत्तर पर्याय पाहतो आणि फसतो, दुसऱ्या पर्यायाचा विचारच करत नाही. म्हणून नेहमी 4 पर्यायाचा विचार करायचा आणि नेमके जे चुकीचे पर्याय आहेत ते बाजूला काढायचे आणि बरोबर पर्याय विचार करायचा आहे. म्हणून नेहमी काळजीपूर्वक या 2 प्रश्नांची उत्तर आपण लिहायची आहेत.